आणि यानंतर बातमीपत्रात आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात झटपट. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 97% गेलाय. 21 ते 27 जुलैपर्यंत मुंबईतला एकूण कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.05% आहे. मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात 6 प्रतिबंधित क्षेत्र आहेत, तर प्रतिबंधित इमारतींची संख्या ही 59 आहे. मुंबईतील 7 वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा 1500 गेलाय. महाराष्ट्रामध्ये मॉल्स बंद असल्यामुळे व्यावसायिकांचं आणि तिथे कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे. मॉल्समध्ये काम करणाऱ्या 2 लाख कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे राज्यातील मॉल आणि शॉपिंग सेंटर्सना आवश्यक त्या सुरक्षेसंबंधी खबरदारी घेऊन कामं करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आता रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियानं राज्य सरकारकडे केली आहे. कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या क आणि ड वर्ग महापालिका कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय झालाय. सफाई कर्मचारी कंत्राटी मानधन तत्वावरील तसंच आउटसोर्स प्रकारातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. धारावीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर नियंत्रण आलेलं आहे. रोज 1 आकडी रुग्णाची नोंद होतीये, मात्र संपूर्णपणे कोरोना रोखण्यासाठी धारावीत लसीकरणावर भर दिला जाणार आहे. सिटी बँक, जसलोक रुग्णालय यांच्या सहाय्यानं CSR फंडातून ही मोहीम राबवली जाते. यासाठी महिन्याभरात लसीकरण विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि याद्वारे 1 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष आहे. देशातल्या 12 ते 17 या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांना कोरोना लस देणं गरजेचं आहे असं सुद्धा मांडविया यांनी म्हटलंय. महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्यानंतर मदतकार्यासाठी पोहोचलेलं ठाण्यातलं TDRF जवानांचं दल आता पुन्हा ठाण्यात दाखल झालंय. 13 जणांच्या या पथकानं अतुलनीय असं काम केलं. बचाव कार्य करताना अनेकांच्या पायाला, हाताला खिळे, पत्रे, झाडं लागलेली आहेत, मात्र त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. मदतकार्य संपवून पुन्हा ठाण्यात आल्यानंतर अंगावर शहारे आणणाऱ्या थरारक अनुभव या जवानांनी सांगितले. महाडमध्ये NDRFचा सुसज्ज असा तळ उभारण्यात येणार आहे. बेस कॅम्पसाठी 2 हेक्टर जागा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. कोकणात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात तात्काळ मदत मिळावी यासाठी महाडमध्ये सुसज्ज असं हे तळ उभारण्यात येणार आहे. शासकीय दूध योजनेची 2 हेक्टरहून अधिक जागा NDRFच्या या बेस कॅम्पसाठी देण्याचा निर्णय राज्याच्या दुग्ध व्यवसाय विभागानं घेतलेला आहे. कोकण रेल्वे मार्गावरचा दूधसागर धबधबा हा अद्भुतच आहे. सध्या या दूधसागर धबधब्याला पावसाळ्यात प्रचंड पाणी आहे. असाच एक व्हिडिओ सध्या रेल्वे मंत्रालयानं जारी केलाय. मांडवी नदीला पूर आल्यामुळे दूधसागर धबधबा अक्षरशः कोसळत होता, त्यामुळे रेल्वे वाहतूक थांबावी लागली. या धबधब्यासमोर त्याचवेळी एक रेल्वे गाडी उभी होती. कोट्यवधी तुषारांमध्ये ही गाडी अक्षरशः दिसेनाशी झाली. कोल्हापूर शहरात यंदा आलेला पूर आणखी भीषण ठरलेला आहे, मात्र या धरणातील पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे कोल्हापूर शहरावर खूप कमी वेळ महापुराचं संकट राहिलं. मात्र मुसळधार पावसात राधानगरी धरणाचा एकही स्वयंचलित दरवाजा उघडला गेला नाही आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अजून कमी झाली आहे. 5 दिवसांपूर्वी 54 फुटांवरून वाहणारी पंचगंगा नदी आता 43 फुटांपेक्षाही खाली आली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. सध्या ही नदी 42 फूट 9 इंच इतक्या पातळीवरून वाहते, त्यामुळे कोल्हापूरकरांना आता पुरापासून पूर्ण दिलासा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. पुरामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि पुलांचं नुकसान झालंय. कृष्णेच्या प्रचंड प्रवाहामुळे 65 वर्षांपूर्वीच्या भिलवडी पुलाला सुद्धा धोका निर्माण झालाय. भिलवडी पुलाचे कठडे आणि कडेला असणाऱ्या पाईप तुटलेल्या आहेत, शिवाय पुलावर भेगा सुद्धा पडल्या. तर सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणं अतिशय गरजेचं झालंय. जी 24 तासवर बातमी दाखवताच अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावांमध्ये सामाजिक संघटनांकडून मदत पोहोचवण्यात आली आहे. मागील 7 दिवसांपासून भोर तालुक्यातील घाटमाथ्यावर गावांचा संपर्क तुटला होता आणि त्यामुळे कोणतीच मदत या गावांपर्यंत पोहोचत नव्हती. ही बातमी पाहून सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातल्या जयनाथ मंडळानं 150 अन्नधान्याचे किट आणि मेडिकल दुकान संघटनेनं औषधांचं किट तिथपर्यंत पोहोचवलंय.
बारावीच्या निकालाची प्रतीक्षा ही लवकरच संपणार आहे. जुलै अखेरपर्यंत अर्थात याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावी बरोबरच बारावीची परीक्षा सुद्धा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यात आलं आणि यावेळी सुद्धा तशाच पद्धतीची योजना राबवण्यात येईल. एमपीएससीच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालाय कारण शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससीकडे पाठवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत मंत्रालयामध्ये बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलेली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधूनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा 2 सरळ सेट्समध्ये पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. अर्जेंटिनावर मात करत भारताच्या हॉकी टीमनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. बलाढ्य अर्जेंटिनावर भारतानं 3-1 अशी मात केली आहे. पहिले 2 क्वार्टर गोलशिवाय गेल्यानंतर भारताच्या वरुण कुमारनं 43व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंगनं 58 आणि 59व्या मिनिटाला गोल करत भारताला विजय मिळवून दिलाय. भारताचा तिरंदाज अतानु दासनं धडाकेबाज कामगिरी केलेली आहे आणि प्री क्वार्टरमध्ये त्याने धडक मारली आहे. विशेष म्हणजे अतानु दासनं अंतिम 16 फेरीमध्ये 2 वेळा सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या हायेकचा पराभव केला. आता तो अंतिम 8 जणांच्या फेरीत दाखल झालाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.